सप्तमीला ते गाडेकर म्हणून मानाचे आहे, त्यांच्याकडून हा देव आणला जातो सप्तमी आणि परत अष्टमीला मग छबीना म्हणून ते मिरवणूक लागती पालखी. बारा पैती असतात, बारा पालखी भोवती बारा पैती असतात. त्यांच्या ह्याच्यात सुरुवात पालखीची मोठी मिरवणूक निघतीन अशी चालू असते. ही पालखी रात्रभर अशी म्हणजे मिरवणूक चाललेली असते आणि पहाटे मग अष्टमीला पट्टीला येते आणि मग पहाटे हिवाळ्याचा कार्यक्रम चालू असतो. पहिला मानाचा जो आमचा माणूस एक आहे पुजारी, तो पहिला त्यांचा उपवास असतो. मग ते पहिलेच त्या हिवाळ्याच्या ह्याच्यावरून चालतो. नंतर मग इतर भाविक वगैरे चालतात. अशा तऱ्हेने हा कार्यक्रम चालू होतो. परत लोठांगण वगैरे असतं, म्हणजे कुणाचं ते नवसाचं वगैरे असं लोठांगण वगैरे असतं, ते लोठांगण पण ते चालू असतं. यावर्षी मान तुमचा आहे, तर तुम्हाला त्याच्याबद्दल कसं वाटतंय की सेवा करायला मिळते? ते आम्ही म्हणजे वर्षभर वाटत पाहत असतो की माहेर बसणे आम्ही पण आहोत, की कधी यात्रा भरते आणि आम्ही कधी येऊ, की आम्ही म्हणजे वाट पाहतच असतो. आणि खणानारायण आम्ही तिची देवीची ओटी भरतो आणि माहेरी आलेलंच म्हणजे खूप सुख आम्हाला त्या वेळेला मिळतं. यात्रेनिमित्त इतर वेळेला जरी आलं तरी पण तेवढं सुख मिळत नाही, पण यात्रेला मात्र आम्हाला म्हणजे खूपच आवड आहे. ध्रुवम काशिकापुराधिनाथ काल भैरव
याबद्दल सांगायचं झालं तर करंजे गाव हे ऐतिहासिक गाव आहे, याचबरोबर हे मंदिरही ऐतिहासिक आहे. श्री कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी ही आमची ग्रामदैवत आहेत आणि दिनांक काल 25/4/2019 पासून या मंदिरातील श्रीनाथांची आणि जोगेश्वरी मातेची यात्रा सुरू झालेली आहे. या मंदिराचे स्थापत्य श्री गाडेकर यांच्या घरातून आमच्या नाथांच्या मुखवड्यांची पूजा होते. पूजा होऊन ती पालखीतून या मंदिरामध्ये आणली जाते आणि काल सायंकाळी 8:30 ते 9 पालखी या ठिकाणी गाडेकरांच्या घरून आली आणि खऱ्या अर्थानं या ग्रामदैवताची यात्रेला सुरुवात झालेली आहे. आज अष्टमी, अष्टमी म्हणजे यात्रेचा मुख्य दिवस. आज सकाळपासून ग्रामस्थ भाविक नैवेद्य देऊन देवाचं दर्शन घ्यायला आलेले आहेत. अनेक भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे आणि आत्ता मानाची सासनगाठी पारगाव तालुका खंडाळा यातील भाविक गेले अनेक वर्षापासून वाजत गाजत आमच्या वेशीपासून करंजेगावचे ग्रामस्थ विश्वस्त भाविक यांनी स्वागत करून आता गावामध्ये आणली जाते, मंदिरात आणली जाते आणि खऱ्या अर्थानं ही सासनगाठी आल्यानंतर मगच छबिनेला सुरुवात होते. आज संध्याकाळी 9:30 छबिनेचं आयोजन केलेलं आहे. अत्यंत सुंदर अशा देखण्या पालखीमध्ये श्रीनाथांचा मुखवटा ठेवला जातो आणि संपूर्ण गावामध्ये गाव प्रदक्षिणा नाथांच्या पालखीतून घडवली जाते. याचबरोबर भैरवनाथ बुधवार पेठेमध्ये भैरवनाथांची बहीण आहे, त्या बहिणीच्या ठिकाणी नाथांचा भेटीसाठी नाथ जातात. त्या ठिकाणी आता 1 तास सोहळा होतो. यानंतर संपूर्ण गावामध्ये पालखी फिरवली जाते, मिरवणूक काढली जाते आणि त्यानंतर सकाळी 5:30 पालखी करंजे मंदिरामध्ये येते. मंदिरामध्ये साधारणतः 7 फूट रुंद आणि 3 फूट खोल अशा चरामध्ये अत्यंत तीक्ष्ण असा विस्तव तिथं तयार केला जातो आणि या विस्तवावरून अनेक भाविक भक्तिभावानं त्याच्यावरून चालत जातात. ही परंपरा शेकडो वर्षापासून आज या गावामध्ये चालत आलेली आहे. अत्यंत भाविकतेने अनेक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम पार पाडले जातात. या संदर्भामध्ये विश्वस्त मंडळ याचबरोबर करंजे यात्रा कमिटी यांनी मनोरंजनाचे काही कार्यक्रम ठेवलेले आहेत. संपूर्ण भाविकांनी याचा लाभ घ्यावा, तसंच या गावावर संपूर्ण नाथांची कृपा आहे, अशीच कृपा कायम राहावी अशी या वेळी मी प्रार्थना करतो. भास्वरं भवाभितारकं परं नीलकण्ठमीप्सितदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. आपल्यासोबत मंदिरातील नायिका आहेत शिवाजी गुरु, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. हे पुरातकालीन मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे आणि या ज्या मंदिरामध्ये दरवर्षी मी बोर्डी तालुका पाटण या ठिकाणाहून दरवर्षी या यात्रेनिमित्त येत असतो. आपल्यासोबत मंदिरातील भाविकांनी चंद्रकांत गारडे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार. हा यात्रा हा गावचा उत्सव असल्यामुळं गावचे लोक सगळेच सहभाग घेतात आणि 200-300 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर असल्यामुळे आणि गावचं देवस्थान आहे एकच आहे. दरवर्षी छबिना असतो, अष्टमीला सकाळी उत्सवावर चालण्याचा कार्यक्रम असतो. ते बघण्यासाठी बाहेरूनसुद्धा लोक येतात, की लोकांना खरं वाटत नाही की उत्सवाने इंगळावरनं चालताना त्या जागृत देवस्थान असल्यामुळं त्याच्यावर चालताना काहीसुद्धा वाजत नाही, त्यामुळे ते खरोखर आहे का बघण्यासाठी माणसं बाहेरून येतात. आणि सातारला सुद्धा म्हणजे तसं बघितलं तर करंजे तर सातारा जर 7-12 जर काढला तर करंजे हे गाव मूळ आहे, तर सातारा आहे, नंतर सातारा गाव आणि तर 7-12 किंवा यायला करंजेच गावाचं म्हणजे नाव पहिलं आहे सगळ्या 7-12. त्यामुळे करंजे हे मूळ गाव आहे, म्हणजे
फार म्हणजे ऐतिहासिक परंपरा आहे आणि भैरवनाथ हा जागृत देवस्थान असल्यामुळे पालखीसुद्धा आपोआप पाठीमागे येते किंवा किती लोकांनी गर्दी केली ते पाठीमागे फिरायला जात असते आणि शेवटी बुधवार पेठेत ते बहिणीला साडीतून पहाटे पालखी देवाला येते तेव्हा प्रथम पालखी इस्तवावर चालते आणि नंतर मग बाकीचे भाविक देवी उत्सवावर झालेले असतात ते उत्सवावर जातात आणि त्या भाजत नाही काय नाही म्हणजे जागृत देवस्थान असल्यामुळं ह्या लांबी म्हणजे लांब लांबपर्यंत ह्या देवस्थानची म्हणजे पारगळची काठी येते पारगळची येते छेदेनं असते लाखो भाविक येत असतात रात्रीचं तर दर्शनाला सुद्धा जवळ जायला गर्दी खूप असते. आपल्यासोबत मंदिरातील भाविक पुजारी आहेत अंजली गुरव, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल यात्रेबद्दल मंदिराबद्दल तुमचा उत्साह कसा आहे? त्याचा उत्साह असा आहे की ज्या वेळेला हे देवळाची निर्मिती झाली त्यावेळेला 1400 सालातला हा देवळ आहे आणि त्यावेळेपासून गाडेकर नावाचे एक भक्त होते त्यांनी इतकी भक्ती केली भैरवनाथाची ते सोनारी म्हणून भैरवनाथ सातारा करंजे पेठेत आणले आणि त्यावेळेपासून हा म्हणजे काय म्हणायचं सत्य म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही बोला की प्रत्येक तुमच्या मनासारख्या गोष्टी होणार नवसाला पावणारं आहे आणि शिवाय इंगळाचा कार्यक्रम हा अष्टमीला कृष्ण अष्टमीला चैत्र महिन्यात होत असतो आणि या ठिकाणी बारगाव हे गाव चिकाटी येते आणि त्या काठी आल्यानंतर हा कार्यक्रम सुरू होतो. साताऱ्यातील सर्व लोक याच्या दर्शनाला येतात आणि जवळजवळ 80% तरी हा नवसाला पावणारा हा भैरवनाथ आहे, हा काळ भैरवनाथ आहे आणि बरोबर योगेश्वरी आहे. त्याच्यामुळं आज आमच्या करंजात आम्ही माहेरवाशिनी आमच्या देवाचं किती कौतुक करावं एवढं थोडंच आहे. एवढे बोलून मी माझे 4 शब्द पुरे करते. मंदिरातील एक भाविक आहे पूजा राठोड, तिला एक अनुभव आलेला आहे तो आपण तिच्याकडून ऐकून घेऊयात. काय सांगशील, काय अनुभव आला तिला? ॲक्च्युली इथे मी भाविकच आहे. इथे 3 वर्षापासून यात्रेला येते आणि इथे आल्यानंतर एकदा काय झालं होतं की माझ्या पप्पांनी मला नवीन पैंजण घेतला होता आणि इथे खेळता खेळता ते पैंजण हरवलं पण सापडत नव्हते. खूप लोक शोधत होती सापडत नव्हते. मग मी भैरोबाच्या मंदिरामध्ये गेली आणि भैरोबाला बोलली की माझ्या पोरीचं पैंजण सापडू दे. एका तासात एका माणसाने आम्हाला ते पैंजण आणून दिलं. तेव्हापासून माझी भैरोबावरची श्रद्धा खूप वाढली आणि इथे आल्यानंतर ॲक्च्युली मी पुण्याला असते पण ज्यावेळेस इथे येते भैरवनाथाच्या मंदिरामध्ये खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. खूप लांबून लोक येतात, पारगाव तिकडून रेटवे कराड साईडवरून लोक येतात भाविकांना आणि जागृत देवस्थान आहे, 1400 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. आज काळभैरवनाथाची यात्रा आहे, त्याच निमित्ताने आपण करंजे येथील काळभैरवनाथाचे दर्शन घेतले. आजचा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. पाहत रहा हॅलो सातारा. भैरवाच्या नावानं चांगलं देवराज सेव्यमान पावना कृपंकजं ज्ञानयज्ञ सूत्र बिंदु शेखरं कृपाकरं.